लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। सुबह से लोक प्रधान न्यूज चैनल आपको लोकसभा वोटिंग की कवरेज पल पल की खबर आपको दिखा रहा है। किस पोलिंग बूथ में कितना परसेंट मतदान हुआ, मतदाताओं के मन में क्या था, मतदाताओं ने क्या मुद्दों पर वोट किए, ये लोक प्रधान न्यूज चैनल सुबह 7 बजे से ग्राउंड जीरो से आपको रिपोर्टिंग के माध्यम से, लोक प्रधान न्यूज चैनल के माध्यम से पल पल की खबर, हर सोलापुर शहर के हर एरिया की खबर आपको बता रहा था। प्रभाग क्रमांक 15 में इस वक्त हमारी मौजूदगी है रामलाल चौक में, और यहाँ के मतदाताओं ने किन मुद्दों को लेकर वोट किया, क्या कहते हैं यहाँ के मतदाता, उनका क्या मूड था, क्या चुनावी मुद्दे थे, किन मुद्दों को लेकर यहाँ के लोगों ने वोट किया, आमदार प्रणीति शिंदे हो, आमदार राम सातपुते हो, किसकी और यहाँ का मतदाता है, यहाँ पर हम जानने की कोशिश करेंगे। तो चलिए यहाँ की जनता ने किन मुद्दों पर और कैसे वोट किया, थोड़ा सा इनका मिजाज जानते हैं। लोक प्रधान न्यूज चैनल से मैं नबीन नदाब, कैमरामैन अब्दुल शेख के साथ। आपकी बार क्या सुनता है? भारतीय जनता पार्टी का भारतीय जनता पार्टी का अरे चले बंदे मतदान केलंय मिशन दाखवा, कशाच्या मुद्द्यावर आपण मतदान केलेलं आहे? आम्ही मतदान राष्ट्रीय विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे। मोदी साहेबांचं 10 वर्षात खूप चांगलं काम झालेलं आहे। काही लोक काम झालं नाही म्हणतात, पण जे ह्या रस्त्यावर फिरते ना, ते मोदी साहेबांनी केलेले रस्ते आहेत। आणि एक त्यांच्याकडे मुद्दा आहे की शिंदे साहेबांनी पाण्याची पाईपलाईन आणली, पाण्याची पाईपलाईन आणून आता भरपूर दिवस झाले, पाण्याची पाईपलाईन आणले तर टाक्या सुद्धा बांधले नाही शिंदे साहेबांनी। आज 8 दिवसाला पाणी येत आहे, हा पण ही शिंदे साहेबांनी केलं सोलापूरसाठी, पण 40 वर्षात आहे ना, तिने दुसरं काही बघितलं नाही। एकच 40 वर्षात एकच कारण सांगते की पाण्याची पाईपलाईन आणली। पाण्याची पाईपलाईन आणली काय, पाणी ह्याच्या अगोदर सुद्धा मिळतच होतं, पण आता काय उलट जास्त हे झालेलं, पाण्याची अवस्था बेकार झालेली, 8 दिवसाला पाणी मिळतं आपल्याला, पण आता दुहेरी पाईपलाईन झाली आहे, ती पण मोदी सरकारने मंजूर केलेली आहे, ती पण आता लवकरच होईल। भरपूर कामं झाले शिंदे साहेबांनी, मोदी साहेबांनी ट्रेन चालू केली, आपल्या सोलापूरचं दळणवळण आहे ना, वंदे भारत चालू केलं, दळणवळण उलट सोपं झालेलं आहे आपल्या लोकांना, सोलापूरच्या लोकांना पुण्यात वंदे जाऊन जातात, कारने पण जाऊ शकतात, ट्रेनने पण जाऊ शकतात। आपण कशाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आहे? आम्ही भाजपाला विकासाच्या मुद्द्यावरच मतदान केलेलं आहे। भाजपानं देशाचंच नाही तर प्रत्येक खेडोपाड्याच्या कोपऱ्यामध्ये विकासाची कामं केली आहेत। सोलापूर शहरामध्ये भाजपाने काय 10 वर्षात काय नाही केलं असं म्हणतात, तुम्ही खासदाराकडे बघू नका, केंद्राने तुमच्या सोलापूरला काय काय दिलं हे बघा। सोलापूरमध्ये पहिल्या यादीमध्ये स्मार्ट सिटीचं आपली नाव नोंदणी झालेली आहे, त्याच्यानंतर आपल्या सोलापूरच्या चारही बाजूचे राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत, मग ते सोलापूर पुणे महामार्ग असू दे, तुळजापूर सोलापूर औरंगाबाद महामार्ग असू दे, किंवा इकडचं कोल्हापूर महामार्ग असू दे, हे जे कामं पूर्णपणे 90% पूर्ण झाले आहेत या विकासाच्या मुद्द्यावर, त्यांनी भाजपाला मतदान दिलेलं आहे। आणि पुढच्या येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये पण भाजप सरकार सोलापूरसाठी खूप मोठ्या योजना आणणार आहे याची खात्री आहे आम्हाला, आणि 100% यावेळेस भाजपाचा उमेदवार निवडून येणार अशी 100% आम्ही भाई देतो, आणि मध्यमधनं भाजपला 100% लीड मिळणार आहे। 7% जास्त मतदान इथून भाजपला झालेलं आहे। जय श्रीराम, जय श्रीराम। पुराना बोला की शिंदे साहेबांनी हिंदू मुस्लिम असं इलेक्शन लावलेलं आहे, आणि मुस्लिमांनी फतवा काढलाय की 100% मतदान आपण काँग्रेस पक्षाला करायचं, मग आमचे हिंदू काय झोपलेत का, हिंदू काय झोपलेत का, हिंदू या इलेक्शनमध्ये काँग्रेसला दाखवून देतील हिंदू काय। जो राम को लाए है हम उनको लाएंगे, या देशात फक्त राम राज्यच येणार, राम राज्याशिवाय दुसरं काय नाही। जे लोक 70 वर्ष ह्या देशाला लुबाडून खाल्ले हिंदू मुस्लिम करून आणि आज सोलापुरात तीच परिस्थिती झालेली आहे, ह्या लोकांनीच हिंदू मुस्लिम प्रकार घडवून आणला, त्यामुळं हे इथला हिंदू सोलापुरातला जागा झालेला आहे, आणि राम सातपुतेच 100% विजयी होणार हे म्हणजे खात्री आहे।
काय सांगाल? राम सातपुते 1,50,000 मतांनी यावेळेस विजय होणार आहेत. आणि शिंदे साहेबांचं प्रणितीचं सांगायचं झालं तर शिंदे साहेबांनी काय केलं नाही म्हणूनच 2 वेळा त्यांना पराभवाला शिकार सामोरे जावं लागलंय. आणि प्रणितीला सुद्धा यावेळेस पराभवाला सामोरे जावं लागणार आहे. आणि ह्यावेळेस राम सातपुते 1,50,000 मतांनी विजय होणार म्हणजे विजय होणार. जय श्रीराम, जय श्रीराम. हो बोला की या ठिकाणी सरस्वती चौक चे तर रामला चौकापर्यंत पूर्ण भगवाद होता. त्यात आमचे राणा यादव पुन्हा आमचे मार्गदर्शन नागेशभाऊ खरात यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं पूर्ण आमचं जे चालू आहे 100% 100% यांची मुलचाळ पाटीलचा वाराचा ह्यात नेली आम्ही 100% राम सातपुते घेणार. पत्थर को फिसकर कभी मैदान हुआ, पत्थर को फिसकर कभी मैदान हुआ, राम सातपुते हर रास्ते मैदान पैदा नहीं हुआ. जय श्री राम. राम सातपुते को हराने वाला अब तक पैदा नहीं हुआ. जो राम को लाएगा हम उसको लाएंगे, ऐसी यहाँ पर नारेबाजी हो रही है. सभी लोगों ने यहाँ पर भारतीय जनता पार्टी के यहाँ पर कार्यकर्ता पदाधिकारियों से हमने बात की. सोलापुर शहर का जूना प्रभाग क्रमांक 15 ये माना जाता है. और यहाँ का क्या मूड था, यहाँ के लोगों ने किन मुद्दों पर वोटिंग की, वोटिंग जो है अपने अंतिम तबके पर पहुंच गई है. वोटिंग को कुछ ही समय बचा है. सुबह 7 बजे से सोलापुर की लोकसभा पर वोटिंग हो रही थी. भाजपा की ओर से आमदार राम सातपुते चुनावी मैदान में है, तो कांग्रेस की ओर से आमदार पन्नीति शिंदे चुनावी मैदान में है. दोनों में वार पलटवार दिख रहा है. दोनों की लड़ाई जो है कांटे की लड़ाई दिख रही है. चुनावी नतीजे बताएंगे कि 4 तारीख के दिन सोलापुर की लोकसभा सीट से कौन सांसद बनने वाला है, ये तो सोलापुर की जनता ही बताएगी, समय ही बताएगा.